बुलेटिन मध्ये सर्वात मोठी आणि एक्सक्लुसिव्ह बातमी हार्ट अटॅक संदर्भातली. नागपूर मध्ये संशोधकांनी हार्ट अटॅकचं निदान करणारं घड्याळ विकसित केलंय. मनगटावरचं हे घड्याळ तुम्हाला हार्ट अटॅकचा अलार्म देणार आहे. हे घड्याळ हार्ट अटॅकचं मुख्य कारण असलेल्या ट्रोपोनिनच्या पातळीची अचूक माहिती देतं. भारतातल्या 230 रुग्णांवर या घड्याळाची यशस्वी चाचणी पार पडलेली आहे. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सुद्धा या घड्याळाचं सादरीकरण झालेलं आहे. Z24 तासवरी एक्सक्लुसिव्ह बातमी, सर्वात मोठी आणि तितकीच महत्वाची बातमी Z24 तासवर. नागपूरमध्ये संशोधकांनी हार्ट अटॅकचं निदान करणारं घड्याळ विकसित केलेलं आहे. मनगटावरचं हे घड्याळ आपल्याला हार्ट अटॅकचा अलार्म देऊ शकतं. हे घड्याळ हार्ट अटॅकचं मुख्य कारण असलेल्या ट्रोपोनिनच्या पातळीची अचूक माहिती देतं. देशातल्या 230 रुग्णांवर याबाबतची यशस्वी चाचणीही पार पडली आणि अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सुद्धा या घड्याळाचं सादरीकरण झालंय. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून. अमर, ही अत्यंत महत्वाची आणि तितकीच सगळ्यांसाठी संजीवनी देणारी बातमी म्हणावी लागेल. अगदी बरोबर आहे सुवर्णा, अतिशय महत्वाचं आणि मी थेट दृश्य त्या घड्याळाचे दाखवतो. हे ते घड्याळ आहे की ज्यामुळे हार्ट अटॅकचा अलार्म या घड्याळामुळे मिळणार आहे आणि हे सगळं संशोधन जे आहे ते डॉक्टर सेनगुप्ता शंतनू सेनगुप्ता यांनी केलेलं आहे. नेमकं या घड्याळाचं कसं वर्किंग होतं, कसं अलार्म देतं या कशी माहिती अगदी काही सेकंदात असते. गोल्डन अवर्स असतात जेव्हा हार्ट अटॅक आल्यानंतर, तेव्हा ती उपचार पद्धती अतिशय तातडीने करण्याची गरज असते आणि तो रक्ताचा जो नमुन्याचा जो रिपोर्ट आहे तो अगदी 30 सेकंदात येतो. आपल्यासोबत शंतनू सर आहे डॉक्टर. सर, या घड्याळाचं वैशिष्ट्य सांगाल, काय नाव आहे आणि कशा पद्धतीने त्याचं फंक्शन आहे? सर, बेसिकली हा एक डिव्हाइस आहे, त्याच्यासाठी आम्ही ट्रोपोनिन एक कार्डियक मार्कर आहे जे वाढून जातं हार्ट अटॅकमुळे, त्या टाइमला आम्ही डिटेक्ट करू शकतो. तर याचा मेन ऍडव्हान्टेज आहे की आम्हाला ब्लड लागत नाही, दॅट मीन्स ब्लडलेस आम्ही हे करू शकतो. आणि मी तुमचा तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक कोणी आम्हाला पेशंट आलं तर त्याचं आम्ही हे रिस्टला थोडा क्लीन करतो आणि हे डिव्हाइस आमचं कनेक्टेड असतं इंटरनेट कडून इन द सेंट्रल कॅथेटर, आणि याला ओपन करून या पेशंटचं आम्ही हार्ट ठेवतो. वन्स आम्ही ह्याचं हार्ट ठेवलं, 30 सेकंडमध्ये हे तुम्हाला ट्रोपोनिनचा लेवल तुम्हाला आम्हाला कळवणार. आणि हा एक मेजर इन्व्हेन्शन आलेला आहे फॉर पेशंट्स जे आमच्याकडे येतात हार्ट अटॅक म्हणून. हार्ट अटॅकमध्ये एक, जसं तुम्ही सांगितलं, एक गोल्डन आवर असतं आणि आम्हाला सगळे पेशंट भीतात की तुम्हाला ब्लड द्यायचं आहे, आम्हाला ब्लड काढायचं नाही. तर हे एक फ्युचर डायरेक्शनमध्ये एक आम्ही वाढत आहे, त्यामुळे आता 30 सेकंडमध्ये हा कॅल्क्युलेट करत आहे. सर, सगळ्यात महत्वाचं, आता याचं स्वरूप मोठं दिसत आहे पण हे जेव्हा इंजिनियरकडे ही टेक्नॉलॉजी जाईल ते अजून लहान स्वरूप. बेसिकली येस, जेव्हा पण आम्ही काय पण रिसर्च करतो हे आता मोठं आहे, याचं नेक्स्ट व्हर्जन अजून लहान आलेलं आहे. अँड मे बी 1-6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये आम्ही हेच हे तुम्हाला एक आय वॉच मध्ये तुम्हाला येऊन जाणार. आता 30 सेकंडमध्ये झालं आणि आम्ही हे काढून पेशंटला सांगतो, तुमचा रिपोर्ट माझ्याकडे येणार. सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही इंटरनेट कनेक्ट आहे म्हणजे इथे जर समजा रुग्ण असेल तर त्याचा रिपोर्ट अगदी अमेरिकेत सुद्धा जाऊ शकतो आणि एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड. आता हे लिंक्ड आहे सॅन फ्रान्सिस्को मध्ये, याचं जे टेक्नॉलॉजी जे डिव्हाइस झालं आहे ते एक RC टेक्नॉलॉजी यांनी केलेलं आहे. तर आता या इंडिव्हिज्युअलचा रिपोर्ट त्यांच्याकडे आलेला आहे. सर, हे साधारणतः पूर्वी किती वेळ लागायचं? तर कोणत्याही हाय सेन्सिटिव्हिटी ट्रोपोनिनला ब्लड सॅम्पल करून मिनिमम 1 आवर, ऑन एन एव्हरेज 3-4 तासमध्ये आम्हाला रिपोर्ट येतो. तर आपण बघू शकतो अगदी तासांमध्ये असलेला जो वेळ जायचा आपला टोपोलिनचा तपासणीचा, जे नमुने दिल्यानंतर जो रिपोर्ट यायचा त्याला तासांचा वेळ लागायचा, तो अगदी 30 सेकंदावर आला आहे. आणि किंबहुना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं इंटरनेट कनेक्ट आहे, त्यामुळे इथल्या पेशंटचा रिपोर्ट अगदी अमेरिकेत सुद्धा जाऊ शकतो. आता याचं स्वरूप मोठं आहे पण याचे छोटे प्रोटोटाईप पण येणार आहे लवकरच. आणि डॉक्टर सेनगुप्ता यांनी हा संपूर्ण रिसर्च केलाय, तो किती ज्यांना हृदयरोगाचा सुरुवातीपासून त्रास आहे त्या पेशंट्समध्ये 5 मल्टीसेंट्रिक स्टडीमध्ये अनालाइज केलं आणि सगळे पेशंट जे आले होते आमच्याकडे त्यांचं प्रॉपर कन्सेंट घेऊन त्याला एथिक्स कमिटी अप्रुव्हल करून सायमल्टेनियसली ब्लडचं ट्रोपोनिन एका हातापासून आणि दुसऱ्या हातला हे डिव्हाइस लावून आम्ही कम्पेअर केलं. अँड
इफ यू आम्ही सगळे ब्लाइंडेड होतो, आम्हाला काही माहित नव्हतं काय रिपोर्ट येत आहे. बट वन्स वी हॅड द रिपोर्ट ऑलमोस्ट एज हाय एज 98.7% ऍक्युरेसी झाली. आमच्या प्रेक्षकांना अजून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे, ज्यांना आधीपासून त्रास आहे त्यांच्याकरता काही फायद्याचं की त्यांनी येऊन कशी तपासली ना? बेसिकली येस, ट्रॉपोनेन पुष्कळ कंडिशन मध्ये वाढतो. आम्ही या सबसेटला हार्ट अटॅक मध्ये चेक केला, बट फ्युचर मध्ये आमचे अजून स्टडी होणार, त्याच्यामध्ये आम्ही बाकी सगळं प्रो बीएनपी हार्ट फेलियरचे मार्कर्स आम्ही करत आहे. सो फ्युचर आहे की एक एक दोन तीन तीन वर्षामध्ये छोट्या एक डिव्हाइस मध्ये येऊन जाणार. द गुड पार्ट इज हे सगळं टेस्ट इकडे नागपूर मध्ये झालं. अमर, डॉक्टर म्हणतायत की एका छोट्या डिव्हाइस मध्ये हे घड्याळ आता मिळणार आहे, उपलब्ध होईल. मग ते मेडिकल स्टोअर मध्ये सुद्धा प्रत्येकासाठी उपलब्ध होणार आहे का औषधासारखं? आपण ती गोष्ट डॉक्टरांकडून जाणून घेऊया. जसं आता डॉक्टरांनी तत्पूर्वी पण सांगितलं, हे प्रोडक्ट संशोधन त्यांनी पूर्ण केलेलं आहे, ते तंत्रज्ञानांकडे म्हणजे इंजिनियर्सकडे दिलं आणि त्याचा प्रोटोटाईप येईल. पण आपण डॉक्टरांकडून थेट जाणून घ्या. एक प्रेक्षकांना अजून एक गोष्ट जाणून घ्यायचं आहे की हे मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा भविष्यात उपलब्ध होईल का? यू नेव्हर नो. येस, आम्ही कधी कधी विचारलं नव्हतं की SpO2 हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लड प्रेशर मॉनिटरिंग आपल्या स्मार्ट वॉच मध्ये येणार मे बी 7 वर्षाआधी 8 वर्षाआधी. पण आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की कोविडमध्ये कितकं लाभ झाला आपल्याला हे डिव्हाइस म्हणून. बस येस, फ्युचरमध्ये मे बी 2 इयर्स 4 इयर्स डाऊन द लेन पॉसिबल. डॉक्टर स्वतः सांगताय की मेडिकल स्टोअर्समध्ये सुद्धा भविष्यात मिळू शकतं. आता तसे स्मार्ट वॉच सुद्धा आलेले आहे आणि हे तंत्रज्ञान संपूर्ण हार्ट अटॅकच्या रुग्णांसाठी अतिशय महत्वपूर्ण असं ठरणार आहे. अमर, सध्या हॉस्पिटल्समध्ये विशेषतः नागपुरात हॉस्पिटल्समध्ये या डिव्हाइसचा वापर केला जातोय का, काय सांगताय डॉक्टर? आपण डॉक्टरांशी बोलूया, पण त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की हे सगळं त्यांनी आता रिसर्च पेपर पूर्ण सादर केलेलं आहे. त्यांनी 230 जणांवर याचे संपूर्ण नमुने घेतलेले आहे आणि आता हे नागपुरात कुठे वापरण्यात येत आहे किंवा कधीपासून वापरणार? हा, हे ऑलरेडी आम्ही वापरत आहे, इट इज इन रिसर्च. तर जेव्हा आपण मार्केटमध्ये येतं तर आम्हाला पुष्कळ लायसन्सेस घ्यायला लागतात, FDA लायसन्सेस. तर ते फ्युचरमध्ये आम्ही घेणार. तर काही लायसन्सेस घ्यायचे, त्यानंतर ते मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध होईल. पण आता नक्कीच ते स्वतः काही ठिकाणी त्यांनी रुग्णांवर त्याचे वापर करून घेतलेले आहे. त्याचे जे नियम आहे ते संपूर्ण नियमात त्यांनी संपूर्ण वापर करून घेतलेले आहे. अगदी बरं. एकंदरीत अमर, पुढच्या 3 ते 4 वर्षात एक नवी क्रांती आपल्याला झालेली दिसेल आणि हृदय हार्ट अटॅकचा धोका एखाद्या व्यक्तीला आहे का हे काही सेकंदात कळू शकणार आहे. आम्हाला खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे